नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचे प्रकार। पहा, वाक्य म्हणजे काय होतं की आपण पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहास सेंटेन्सेस असे म्हणतात। सेंटेन्सेसचे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस देर आर फोर काइंड्स। द फर्स्ट इज असेरेटिव सेंटेन्स, सेकंड इज इम्पॅरेटिव, थर्ड इंट्रॉगेटिव अँड फोर्थ एक्सक्लामेटरी। आता असेरेटिव सेंटेन्स म्हणजे कोणतं सेंटेन्स? आय लाईक मँगोज म्हणजे मला आंबे आवडतात। सरळ साधं वाक्य आहे, यातून कोणता प्रश्न व्यक्त होतो का? नाही। कोणती आज्ञा व्यक्त होते का? नाही। कोणती तीव्र भावना व्यक्त होते का, आनंदाची दुःखाची? तर नाही। म्हणून या वाक्याला असेरेटिव सेंटेन्स असे म्हणतात। आता आय लाईक मँगोज हे अफर्मेटिव सेंटेन्स आहे आणि आय डोंट लाईक ऑरेंज हे निगेटिव सेंटेन्स आहे। तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, असेरेटिव सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत, तसे एक म्हणजे अफर्मेटिव आणि दुसरा म्हणजे निगेटिव। इम्पॅरेटिव सेंटेन्स, इम्पॅरेटिव सेंटेन्स म्हणजे काय की ज्या वाक्यातून आज्ञा व्यक्त होते। इम्पॅरेटिव सेंटेन्सेस गिव्ज इन्स्ट्रक्शन्स। तर इन्स्ट्रक्शन दिले असलेल्या सेंटेन्सला आपण इम्पॅरेटिव सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणतो। स्टे दिअर, डोंट मूव, हलू नकोस, ओपन द विंडो, क्लोज द विंडो, ओपन युअर माउथ, क्लोज युअर माउथ, त्यानंतर कम हिअर, गो दिअर, ऑल दीज सेंटेन्सेस आर एक्झाम्पल ऑफ इम्पॅरेटिव सेंटेन्सेस। थर्ड आहे इंट्रॉगेटिव सेंटेन्सेस। इंट्रॉगेटिव सेंटेन्समध्ये तुम्हाला दोन प्रकार पाहायला मिळतील। इंट्रॉगेटिव सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य। प्रश्नार्थक वाक्य ओळखणं अगदीच सोपं, ज्याची सुरुवात WH वर्डने झालेली आहे किंवा हेल्पिंग वर्बने, एक्झलरी वर्बने तयार झालेली आहे, त्याला आपण इंट्रॉगेटिव सेंटेन्स म्हणतो। त्याचबरोबर क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क असेल तर तो प्रश्नार्थक वाक्य असते। त्यानंतर एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस। एक्सक्लामेटरी सेंटेन्सेसमध्ये एक्सक्लामेटरी साईन असतं, हे त्याचं सगळ्यात मोठं ओळखण्याचं ठिकाण आहे। ज्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय, जिथून आनंद, आश्चर्य आणि भीती हे व्यक्त होते, त्याला म्हटलं जाते एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस। पहा विद्यार्थी मित्रांनो, असेरेटिव सेंटेन्स याचंच दुसरं नाव आहे स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य। An assertive sentences or statement gives us some information, all assertive sentences end with the full stop। तुम्हाला असेरेटिव सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप नक्की दिसेल। असेरेटिव सेंटेन्सचे तुम्हाला दोन प्रकार पाहायला मिळतील, एक म्हणजे अफर्मेटिव आणि दुसरं म्हणजे निगेटिव। हे दोन प्रकारचे असतात। यामध्ये तुम्हाला पाहू शकता आय एन्जॉय स्विमिंग, हे अफर्मेटिव आहे। आय डोंट एन्जॉय स्विमिंग, इथे तुम्ही त्याला निगेटिव म्हणू शकता। तर पहा, नेक्स्ट आहे इम्पॅरेटिव सेंटेन्स। इम्पॅरेटिव सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य। अँड इम्पॅरेटिव सेंटेन्सेस गिव्ज इन्स्ट्रक्शन। इम्पॅरेटिव सेंटेन्स काय करतं? इन्स्ट्रक्शन देतं। ऑल इम्पॅरेटिव सेंटेन्सेस एंड विथ द फुल स्टॉप। तुम्ही पाहिलं होतं की असेरेटिव सेंटेन्ससुद्धा फुल स्टॉपनी समाप्ती होते त्याची, आणि इथेसुद्धा इम्पॅरेटिव सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्याच्या शेवटीसुद्धा तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे। मग आता इम्पॅरेटिव सेंटेन्सेस मेनी कन्वे द फॉलोइंग, म्हणजे काय काय बोलवण्यासाठी करू शकतो। आपण कोणाला ॲडवाईस देण्यासाठीसुद्धा इम्पॅरेटिव सेंटेन्सचा वापर करू शकतो। फॉर एक्झाम्पल, ओबे युअर एल्डर्स। त्यानंतर कमांड्स, कोणाला आज्ञा द्यायची आहे, डोंट मूव, हलू नकोस, आज्ञा द्यायची आहे तेव्हासुद्धा तुम्ही इम्पॅरेटिव सेंटेन्सचा उपयोग करू शकता। रिक्वेस्ट, विनंती करायची आहे, ब्रिंग मी सम वॉटर, म्हणजे कोणाला विनंती करायची आहे एखाद्या गोष्टीसाठी, तेव्हासुद्धा तुम्ही इम्पॅरेटिव सेंटेन्स वापरू शकता। त्यानंतर विश, शुभेच्छा द्यायचं आहे, हॅव अ गुड डे, हॅव अ नाईस इव्हनिंग, यासारख्या शुभेच्छा देण्यासाठीसुद्धा तुम्हाला इम्पॅरेटिव सेंटेन्सचा उपयोग करायचा आहे। त्यानंतर इन्करेजमेंट्स, म्हणजे तुम्हाला कोणाला प्रोत्साहन द्यायचं आहे, मे गॉड ब्लेस यू, मे युअर एफर्ट्स बी ब्लेस्ड विथ सक्सेस, बेस्ट ऑफ लक, ऑल दीज, ह्या ज्या सगळ्या आहेत, ह्या सगळ्या जे प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी आहेत, त्यासाठी तुम्हाला इम्पॅरेटिव सेंटेन्सचा वापर करावा लागेल। इम्पॅरेटिव सेंटेन्स तयार करताना तुम्हाला, पहा, अफर्मेटिव तयार करायचं असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम बेस रूट म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे आणि त्यानंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्सेस म्हणजे पुढचं सेंटेन्स वापरायचं आहे। फॉर एक्झाम्पल, ओपन द विंडो, तर तुम्ही इथे पाहू शकता ओपन द विंडो असेल तर तुम्ही ओपन हा बेस रूट आहे आणि द विंडो हे द रेस्ट ऑफ सेंटेन्सेस आहे। इथेसुद्धा दिलेलं आहे मेक हे व्हाईल द सन शाईन, इथे मेकनी सुरुवात झालेली आहे, मेक म्हणजे बेस रूट। तर अशा पद्धतीने तुम्ही इम्पॅरेटिव सेंटेन्सचं अफर्मेटिव सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य तयार करू शकता।
तर डोंट जर तुम्हाला इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह वाक्य तयार करायचं असेल तर क्रियापदाला जोडून पहिले डोंटचा वापर करायचा म्हणजे तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकता. आपला पहिलं प्रकार आहे असेरेटिव्ह, दुसरा पहिला आपण इम्पॅरेटिव्ह, तिसरा पाहणार आहोत आपण इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय होतं की अॅन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आस्क द इन्फॉर्मेशन. कोणाला तरी काहीतरी आपण माहिती विचारत असतो. ऑल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस एंड इन द क्वेश्चन मार्क. प्रत्येक इंट्रॉगेटिव्ह प्रश्न वाक्याच्या शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्कच द्यायचा आहे. आर यू लिव्हिंग नाव याच्या शेवटी तुम्ही पाहू शकता प्रश्नार्थक चिन्ह आहे. त्याचबरोबर इथे कुठेही नॉटचा उपयोग झालेला नाही आहे म्हणून हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर व्हाय डोंट से यू स्टे, व्हाय डोंट यू स्टे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे कारण की इथे नॉट लागलेलं आहे. त्याचबरोबर हे आरनी तयार झालेला आहे म्हणून हा वर्बल क्वेश्चन किंवा यस आर नो क्वेश्चन आहे. तर व्हायने विचारलेला हा डब्ल्यू एच क्वेश्चन आहे. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आर टू काइंड्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत. पहिलं म्हणजे एस आर नो क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन दॅट रिक्वायर अ सिम्पल एस आर नो ॲज ॲन ॲन्सर. ज्या प्रश्नाची सुरुवात ॲम इज आर, हॅव, हॅज, डू, ड, शाल, विल इत्यादी क्रियापदांनी होते, नंतर करता आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतो, त्याला एस आर नो क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. आर यू रेडी, इथे तुम्ही पाहू शकता आरनी प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून हा व्हर्बल क्वेश्चन किंवा एस आर नो क्वेश्चन आहे. याचाच तुम्ही निगेटिव्ह तयार करू शकता. डोंट यू वॉन्ट टू रीच दिअर ऑन टाईम हे निगेटिव्ह प्रश्न आहे. आता डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे काय. डब्ल्यू एच क्वेश्चन दॅट बिगिन विथ डब्ल्यू एच वर्ड सच ॲज व्हॉट, हू, हुम, हूज, व्हाय, व्हेन, व्हेअर, विच, हाऊ अँड सीक इन्फॉर्मेशन. ज्या प्रश्नात डब्ल्यू एच शब्दांचा उपयोग होतो त्या वाक्यात, ज्या वाक्यामध्ये डब्ल्यू एच शब्दांचा उपयोग होतो त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतो, डब्ल्यू एच क्वेश्चन असे म्हणतो. एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय होतं तर अॅन एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस एक्सप्रेसेस सम सडन स्ट्रॉंग फिलिंग. ऑल एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस एंड विथ अॅन एक्सक्लामेशन मार्क. एक्सक्लामेशन मार्क्सनी याची शेवट होतो आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी, आश्चर्य, आनंद, भीती याची तीव्रता व्यक्त करण्यासाठी, उत्कटता व्यक्त करण्यासाठी आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा उपयोग करतो. तो एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात करताना बहुतेकदा आपण हाऊ आणि व्हॉट यासारख्या शब्दांचा उपयोग करतो आणि शेवटी प्रश्न एक्सक्लामेटरी साईन असतो. हाऊ नाईस ऑफ यू टू कम, what an interesting story, here you can see the exclamation mark and here again you can see how and what. तर अशा पद्धतीने आज आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस पाहिलेत. यामध्ये तुम्ही पाहिलं असेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लामेटरी सेंटेन्स.